आपण काही वेळापूर्वी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया घेतली होती, काय त्यांनी नेमकी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली ऐकूयात. अतिशय दुर्दैवी, जितकाही निषेध करावा नक्षलवाद्यांचा तेवढा कमी होईल अशी घटना झाली. काल काही कॉन्ट्रॅक्टरांच्या गाड्या पेटवण्याचं काम केलं. साधारणतः गडचिरोली लोकसभेची निवडणूक त्या भागातील जनतेनी, मतदारांनी, नक्षलवाद्यांनी आवाहन केल्यानंतर न जुमानता मतदान केलं आणि त्याचा राग नक्षलवाद्यांना, मला वाटतं की या कारणाने त्यांनी या गाड्या पेटवण्याचं काम केलं. आणि आज जी घटना झाली, ज्यामध्ये साधारणतः मी पोलीस विभागाकडून माहिती आत्ता घेतली, पोलीस 15 जवान आणि एक गाडीचा ड्रायव्हर हे या घटनेमध्ये शहीद झाल्याचे साधारणतः शंका आहे, कारण त्या ती गाडी पूर्ण बॉम्ब लावून उडवण्यात आली आहे. या घटनेच्या संदर्भात मी स्वतः आता पोलीस महासंचालकाशीही चर्चा केली. देशामध्ये नक्षलवाद संपवणं ही काळाची गरज आहे. आज महाराष्ट्र दिन, एकीकडे आपण लोकशाहीचा उत्सव साजरा करतोय, पुढच्या 23 मे पर्यंत अजून निवडणुकीच्या 3 फेऱ्या होणार आहेत आणि एकीकडे लोकशाहीच्या विजयासाठी मतदान केंद्रावर 2-2 तास क्यू मध्ये उभे राहून वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग हे मतदान करताय लोकशाहीच्या विजयासाठी, आणि दुसरीकडे नक्षलवादी लोक हा नक्षल विचार, हुकुमशाहीचा विचार, लाल रक्ताच्या क्रांतीचा विचार आणि या माध्यमातून आपल्या देशातली लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा जो प्रयत्न करताय, आज महाराष्ट्र दिनी जेव्हा ही घटना होत आहे तेव्हा निश्चितपणे ही आमच्यासाठी अतिशय चिंतेची बाब आहे.